आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आडी येथे 39 लाभार्थ्यांना घरकुल हक्कपत्राचे वितरण. 1,31,000 रुपयांचा निधी प्रत्येकाला मिळाला. चिकोडी तालुक्यातील आडी येथे आज घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मंजूर पत्राचे वितरण आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार सौ जोल्ले यांच्या प्रयत्नातून आडी येथील 39 गरीब गरजू कष्टकरी श्रमिकांना आज घरकुल मंजूर झाल्याचे घरकुल हक्कपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी तालुका पंचायत सदस्य सौ संगीता पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष सौ सुमित्रा मधाळे, चंदू साळुंखे, मलगोंडा पाटील, पांडुरंग कुंभार, सुभाष मगदूम, बाळू गुरव, बाळासाहेब पाटील, अरुण नाईक, सुनील दत्तवाडे, बापूसो खोत, अजित खोत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. महानकर न्यूज साठी आडीहून शिवाजी भोरे. मला आश्चर्य होत होत की मी निवडून आल्यानंतर वेगवेगळ्या स्कीमामधून, म्हणजे विशेष विधवा आणि अपंग जे स्कीम होतं त्याच्या माध्यमातून, बसवस्तीचं स्कीम होतं त्याच्या माध्यमातून, आंबेडकर योजनेचं जे स्कीम होतं त्याच्यातून, इंदिरा आवासचं जे स्कीम होतं त्याच्यातून, जे जे घर आपण मंजूर करून दिलं आपल्या मतदारसंघामध्ये, कमीत कमी 5,500 ते 6,000 घरकुल आपण मंजूर करून दिलेलं आहे. मग मला वाटायचं की पूर्वी काय घरं येत नव्हते, काय पूर्वी पण घरं येत होते. पूर्वी देखील जेव्हा मागच्या काळामध्ये, हे 5 वर्षाच्या पाठीमागं मी आमदार नव्हतो, त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचं सत्ता होतं, त्यावेळेला भरपूर घरं देखील त्यावेळेला आली होती. परंतु आडीमध्ये आज मला एक समाधानकारक वाटतं की इतकी घरं आपल्या पंचायतीच्या माध्यमातून, इतकी घरं आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणून पोचवण्याचं काम इथं देखील झालेलं आहे. पंचायतीमधून जे जे कामं व्हायला पाहिजे ते पंचायतीच्या लेवलमध्ये इथं देखील प्रयत्न चालू आहे. तालुका पंचायतीच्या ज्या संगीता वहिनी आहेत त्यांच्या माध्यमातून तालुका पंचायतीचं आपल्याला इथं देखील काम सुरू आहे. आणि अख्खा मतदारसंघ बघितलं तर अजूनही घरं एवढं 6,000 लागतात, तर पूर्वी काय झालं, पूर्वीचे जे कोणी लोकप्रतिनिधी होतं त्यांनी काय केलं, असं चिंता वाटतंय. परंतु माझं सौभाग्य मानलं जातोय मी, मला ही संधी देवानं दिला, मला ही संधी आपल्या मतदारसंघाच्या तुम्ही सगळ्यांनी दिला की काही झालं नाही ते काम माझ्या हातून झालं, हे माझं पुण्याई म्हणून मी समजतोय. कारण आता मला ते करायचं संधी मिळालं. रस्त्यांचं असू दे, घरकुल योजना असू दे, किंवा आपल्या 24 तास लाईट, प्रत्येक गावामध्ये 24 तास लाईट असू दे, मळ्या भागामध्ये, माळ भागामध्ये 24 तास लाईट असू दे, किंवा मठात मंदिरांचं जीर्णोद्धार,